पूर्वी ज्या प्रभाग रचना रद्द करून निवडणुकांचे सर्वाधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतल्यानंतर नगर विकास विभागाने आता नवीन आदेश काढला आहे. मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता 22 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. निवडणुका आता किमान सप्टेंबर पर्यंत पुढे जातील असे सांगितले जात आहे. नव्याने आराखडा करायचा म्हणजे नक्की काय करायचे, त्यासाठी किती कालावधी आहे याबाबत स्पष्टता नसल्याने अधिकारी वर्गातच गोंधळाचे चित्र आहे. राज्यातील परभणीसह पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, वाघाळा, नांदेड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईदर, पिंपरी चिंचवड, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई वगळता अन्य महानगरपालिकेच्या निवडणुका 3 सदस्यीय पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने मध्यंतरी घेतला होता. नव्याने आराखडा करायचा म्हणजे नक्की काय करायचे, त्यासाठी किती कालावधी आहे याबाबत स्पष्टता नसल्याने अधिकारी वर्गात गोंधळलेला दिसत आहे. येत्या 21 एप्रिल रोजी OBC आरक्षणाबाबतची सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश 11 एप्रिल रोजी दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या या आदेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत 15 मे रोजी संपत आहे. त्यामुळे त्यानंतर परभणी महानगरपालिकेत प्रशासक लागण्याची शक्यता आहे. निवडणुका जर उशिरा झाल्यास महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवक इच्छुक उमेदवारांना येत्या 2-3 महिने अजून कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.